वंचित आघाडीच्या वतीने भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे उमेदवार दीपक बोराडे यांनी जाफराबादमध्ये प्रचार रॅली काढली. यावेळी सदर रॅली अहिल्यादेवी होळकर चौकीतून काढण्यात आली असून अहिल्यादेवी होळकर नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तसेच शहराच्या मुख्य रस्त्यावरून काढत बसस्टँडपर्यंत सदर रॅली काढण्यात आली. तर प्रचार रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली आहे. आतापर्यंत ठीक आहे, पर्याय नव्हता आम्हाला. हा दानवे नाही तर तो दानवे, ही घराणेशाही दानवेशाही आमच्या डोक्यावर आमच्या मानगटीवर भूतासारखी बसली. पण आज एक संशम पर्याय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासाठी उभा राहायला माय बाप हो. हे भोकरदनवाल्याची घराणेशाही संपली पाहिजे आणि जाफराबादचा मी आमदार कधी झाला पाहिजे का नाही पाहिजे. आरोप करतात बाळासाहेबांवर, आरोप केला मी आता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण देतो. मी कोणी विकल्या जात नाही. बाळासाहेबांना विकत घेणारा माझा लाल या देशात पैसा व्हायचा बाकी आहे अजून. आणि दीपक बोराडेला विकत घेणारा माझा लाल या जालना जिल्ह्यात पैसा व्हायचा बाकी आहे अजून. त्या भामट्याने एक अफवा केली माय बाप, तुम्हाला समजावं म्हणून सांगतो. दीपक बोराडेला तिकीटच भेटत नाही म्हणे कळून तर आम्ही बाळासाहेबाला मॅनेज केलं. दीपक बोराडेला तिकीट भेटलं की नाही भेटलं याचा अर्थ स्पष्ट आहे, बाळासाहेब मॅनेज होत नाही. खोटी अफवा पसरवतात, यांनी दुसरी अफवा पसरवली काय. आता दीपक बोराडेला तिकीट भेटलं म्हणे पण येऊ काही फॉर्म भरत नाही, त्याला 50 लाख रुपये दिले म्हणे. दीपक बोराडेनं 4 तारखेला शेवटच्या दिवशी फॉर्म भरला, यांची ही अफवा खोटी ठरली. हे हुशार यायला बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आणि दीपक बोराडेच्या विरोधात बोलायला दुसरा मुद्दाच नाही माय बाप हो. एकच मुद्दा सांगतील, ह्यो दानवे म्हणून त्या दानवेनं पैसे दिले आणि त्यो दानवे म्हणून त्या दानवेनं पैसे दिले, तिसरा मुद्दा याच्याकडे नाही. मग दीपक बोराडेनं फॉर्म भरला मामा, यायनं दुसरी अफवा उठवली. आता म्हणे 7 तारखेला दीपक बोराडे फॉर्म वापस घेतो कळून तर त्याला 1 कोटी रुपये दिले म्हणे. 7 तारीख गेली माय बाप, दीपक बोराडेनं फॉर्मच वापस घेतला नाही, यायची ही बी अफवा खोटी ठरली. आता ते चूप बसतेच का भाऊ, नाही त्यानं दुसरी अफवा उठवली. आता काय माहितीये का म्हणे, दीपक बोराडे प्रचारच करत नाही, त्याला 2 कोटी रुपये दिले म्हणे. आता मॅनेज केला आम्ही म्हणून खऱ्या अर्थानं आमचा दौरा खेड्यापाड्यानं चालू होता. या जाफराबाद मध्ये आम्ही एक मोठी सभा घेणार आहे भविष्यात. फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, दीपक बोराडे विषयी लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होऊ नये म्हणून फक्त अचानकपणे आम्हाला सकाळी ही रॅली करावी लागली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मला या खोट्या लोकांना सांगावं लागलं.